तुझा बैलाला ढोल तुझा नानाची ए आता ये तिला बंदूक म्हणतात काय याला द्राक्ष म्हणतात मी म्हटलं याला बंदूक म्हणतात असे दाखवायला आणली मस्त आहे पडलो माझं द्राक्ष सांगायला आलोय तुला यापुढे एकतर तू तरी थराशील नाही तर मी तरी मग तूच राहत खामोश तुम्ही सारखे ओरडता का हो मी आज इथून सोक्षमोक्ष लावल्याशिवाय जाणारच नाहीये कसला सोक्षमोक्ष तुम्हारा जामर सिंह आणि राणी सावित्री देवींचा मुलगा आहेस काय बोल ऐक बोल कुठे आहे तुझी आई अग आई गा कुठे आहे आई ना आई गावाला आहे हे बघ तिला तार करून बोलवून घे त्या इथं आल्यानंतरच तुझ्याविषयी काय तो सोक्षमोक्ष लागेल एक लक्षात ठेव सात दिवसाच्या आत राणी सावित्री देवी इथं हजर झाल्या नाहीत तर गाठ या प्रताप सिंहाशी आहे तुझी जातो मी बघ बघ त्याचा भारत भूषण झालाय काय युवराजाचं बेरिंग गळलं वाटत अरे चाचा काय घाबरलं नाही काय घाबरायचं बेरिंग घेतले अहो म्हणजे परदीप कोण झाला मरा की काय सांगता काय मला तो वाटलो पारची तरागलीच म्हणून तुला वाटतंय काय त्याची पार तरागलीच होती अरे एवढ्या जवळ कधी बंदूक पाहिलंय ते ना होय ना आणि ती बी खरी कशाला घाबरते तुम्ही आजीराव निस्त भुसगाव राहते ते भुसगाव राहते ठीक आहे पण तू काय म्हणाला ऐकलंस ना आई दाखव नाही तर श्राद्ध कर आता कुठून दाखवायचं श्राद्ध आई मग घ्या की बोलाव हे काय त्याला माझी आई नकोय त्याला राणी सावित्री देवी हवी आहे आता राणी सावित्री देवी कुठून आणायची मग आता हो आता हो काय आता मुंबई बॅक टू पॅव्हिलियन जी मुंबईला आता परत जायचं म्हणजे कंटाळ येणार युवराजाचं ऍक्टिंग करायला कशी मजा येते हो युवराज नाही मग आता राणी सावित्री तुझी ऍक्टिंग कोण मी करणार काय आयडिया काय रे काय सावित्री देवी तूच हो आहे ना सावित्री देवी वेळ लागला काय तुम्हाला काय झालं जमणार नाही आपलं अरे अरे आई यार विजय असं काय करतो तू जर मोरूची मावशी करू शकतो मग सावित्री देवी का करू शकणार नाही सांगायला आईला लय भन्नाट आयडिया बरं का मी मावशी करताना कोणाला संशय आला ना तर मी पण रस्त्यावर फिरेन सॉलिड अरे कशाला काळजी करतो कशाला काळजी करतो अरे तुझ्या मावशीच्या सोंगानं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलाय एकदा एका अरबाने याला मागणी घातली होती वय म्हणला का काय त्याला वय वय नाही खरे खरे असे सांगतो बघ विजय तू जर सावित्री देवी बनवू शकलास ना तर काय तर हा तुझं नाव डायरेक्ट गिलीज बुकात जाईल स्त्री वेशात जास्तीत जास्त काळ वावरलेला पुरुष कलावंत म्हणून भैयाजी एक लिटर जास्त देणार मी भैया नाही भैया नाही मी विजय विजय कोण विजय अहो मी चंद्रपूर आलोय विजय कुमार मला भेटे साहेबांना भेटायचंय अहो ही काय भेटायची वेळ आहे दोन तासांनी महत्वाचं काम कोण विजय कुमार म्हणे काय दोन दोन शिफ्ट करून थकून बसलं कडक काळजी नाही कोणाला मुंबईत अतिरेक्यांचा गोंधळ सकाळ सकाळ घुसरून गुरुदेव तू आहेस जो मला वाटलं अतिरेकी अगं याला ओळखलेस तू ओळखलेस अगं ते चंद्रपूरचं नाटक सांगितलं ते त्यातला हिरो काय अशा लोकांच्याकडे कानाडोळा करतेस तुला सकाळी सकाळी चहा चालतो ना म्हणजे नाही आपलं विचारलं हिरो म्हणून अरे हिरो बिरो सोड यार तिथे हिरोन व्हायची पाय आली काय झालं नाही तू सांगितल्याप्रमाणे अजय सिंहला युवराज केलं बरोबर आता त्याच्या मातोश्रीला हजर करा म्हणे मातोश्री बापरे भानगडच आहे मग त्यात बसलेले भानगड मातोश्री मिळाले तूच कर मातोश्री मी नाही यार अरे मागे नाटकात नाही का मुरीची मावशी केली होतीस केली होतीस की नाही मावशी तशी मातोश्री करायची त्यात काय ते नाटक होतं इथे काय भिंग वगैरे फुटलं तसं कसं फुटेल त्यावेळी फुटलं होतं का बाईचा वेश घेऊन बायकांना फिरवलं असते हळदी कुंकवाला गेल्यानंतर कुठल्या बाईंनी तुला ओळखलं होतं का ओळखलं होतं
नाही ना मी इथे इथे अरे धाडस करायला पाहिजे आजकाल जगात धाडस केल्याशिवाय काहीच गोष्ट होत नाही तुझं हे ठाम मत आहे ठाम मत असल्याशिवाय लक्ष कधीच बोलत नाही शाबास लक्ष आता चहा पाण्याचा प्रोग्राम कॅन्सल पद्मा चहा कॅन्सल ताबडतोब गाडी पकडून चंद्रपूरला जातो आणि अजय सिंहाच्या मागे राणी देवी म्हणून उभा राहतो क्या बात आहे जय लक्ष्य नमः आता जा की